पानी का प्रश्न समाप्त पानी उचाला कोरल गचाला आमच्या मागण्या मान्य झालेच पाहिजे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले तर आजच्या प्रमुख मागण्या काय तुमच्या ते सांगा तुम्ही कधी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मुळातच रास्ता रोको आंदोलन करण्याची परिस्थिती लोकांच्या यावरती यावं हे सगळ्यात जास्त दैव दुर्विलास असं म्हणावं लागेल खरं तर मी 2009 ला या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढली त्यावेळेपासून पाहतोय या ठिकाणी असणाऱ्या कचऱ्याचा प्रचंड मोठा प्रश्न आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जाणवतोय या लोकांच्या त्या ठिकाणी इतक्या माशा या ठिकाणी असतात घरामध्ये सगळ्या प्रकारचा वास दुर्गंधी त्या ठिकाणी येत असते आजार पण त्या ठिकाणी वाढत असतं पाणी प्रदूषित होत असतं तेच पाणी पिण्याची पाळी या सगळ्या परिसरातल्या लोकांच्यावरती आली त्या संदर्भात लोकांनी अनेक प्रकारचे आंदोलनं या ठिकाणी केले त्या आंदोलनाला काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश आलं काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अजूनही अपयश आलं म्हणून आज जो कचऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे आणि या लोकांना दुर्गंधीपासून दूर केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणचा असणार रस्त्याचा प्रचंड खड्डे या रस्त्याला पडलेले आहेत सातत्यानं या ठिकाणी वारंवार आंदोलनं केली त्या ठिकाणी शासनाला केंद्र सरकार राज्य सरकार महानगरपालिका यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला पण अजूनही या रस्त्याला म्हणावं तसं त्या ठिकाणी यश येत नाही हा रस्ताही त्या ठिकाणी ताबडतोब झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खरं तर खडकवासला धरणातून त्या ठिकाणी पाणी आणलं पाहिजे आणि परमनंट स्वरूपाचा कुरसुंगी असेल उरुळी देवाची असेल वडकी असेल सगळा परिसर किंवा मंतरवाडी असेल भेकराई नगर असेल या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे भुयारी पद्धतीने या ठिकाणी पाणी पाईपलाईन आणलं पाहिजे आणि कायमस्वरूपी यांना 24 तास पाणी या लोकांना त्या ठिकाणी दिलं पाहिजे कारण यांचा हक्क यांनी सहन केलं आहे यांनी इथं त्रास सहन केला आहे दुर्गंधी सहन केली या ठिकाणच्या ज्यांच्या जमिनी या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि सतत या ठिकाणी रस्त्याचं ट्रॅफिक जाम होतं सगळ्या प्रकारच्या अडचणीला तोंड देणारे ही लोक आहेत मी सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा या ठिकाणी मागणी करतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांच्यापर्यंत हे निवेदन खासदार आमदारांच्यापर्यंत आम्ही पोहोचूच पण हे झालं नाही तर यानंतर सुद्धा पुन्हा उग्र आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थांवरती येऊ देऊ नका अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो हा फक्त एक पुणे महानगरपालिकेचा टॅक्सचं असलेलं चलन आहे त्याचा पूर्वीचा ग्रामपंचायत ज्ञानेश्वर भाडळे ज्ञानेश्वर निवृत्ती भाडळे यांचा आलेला ग्रामपंचायतीचा कर पूर्वी होता 10,934 आणि आता कॉर्पोरेशनमध्ये समाविष्ट झाल्यानंतर कॉर्पोरेशनने जी आकारणी केली आहे ती 1,55,565 अशा पद्धतीचा हे हा अन्यायकारक असलेला टॅक्स आणि एकीकडं पैसे घ्यायचे आणि सगळ्या सुविधांपासून दूर ठेवायचं हा जो उद्योग आहे हा जेवढं निषेध करावा थोडा आहे माझं असं म्हणणं आहे की कॉर्पोरेशन कमिशनरला प्रचंड अडचणी असल्या पाहिजेत त्या अडचणींच्या संदर्भात त्यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी त्यांना राज्य सरकार मदत करत नाही केंद्र सरकार मदत करत नाही नागरिक मदत करत नाहीत का तिथले कॉर्पोरेशनचे अधिकारी मदत करत नाहीत ते एकदाच खुल्लं होऊ द्या ते नवीन PMRDA केली आहे ते PMRDA अडचणी करतात वरचे प्रशासकीय अधिकारी अडचणी करतात नेमकं घडतंय तरी काय हे सर्वसामान्य लोकांना कळू द्या त्यामुळं मी या निमित्तानं एक आवाहन करू इच्छितो कमिशनर साहेबांना की या प्रश्नावरती त्यांनी एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आता काय भूमिका होती कुठल्या उद्देशाने तुम्ही आयोजित केले लोकांना काय त्रास होतोय काय सांगा पुणे महानगरपालिकेत आमची गावे समाविष्ट होऊन 6 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला पण पुणे महानगरपालिकेने टॅक्स गोळा करण्याच्या व्यतिरिक्त आमच्या गावांना म्हणजे उरुळी फुरसुंगीसह इतर जी 11 गावं होती त्या गावांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवल्या नाही ज्या सुविधा पुरवल्या त्या नॉमिनल म्हणजे तुटपुंच्या प्रमाणात सुविधा पुरवल्या की ज्या ठिकाणी आम्हाला 100 टँकर पाणी पाहिजे होतं त्या ठिकाणी आम्हाला 40 आणि 50 टँकरमध्ये आज फुरसुंगीसारख्या गावची लोकसंख्या 2 ते 3 लाख आहे उरुळसारख्या गावची लोकसंख्या 40-50 हजार आहे तसेच इतर गावांची पण अवस्था आहे आणि हे आंदोलन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे इथून मागे प्रत्येक पक्षाचा पुढारी असेल किंवा गावकरी असेल आम्ही प्रत्येक जणांनी निवेदन दिलं होतं की आमचा टॅक्स कमी करा पण पुणे पालिका प्रशासनाच्या आयुक्तांनी आमच्या टॅक्स संदर्भात कुठलीही ठोस भूमिका न घेता आमचा टॅक्स गोळा करत गेले आज आमचा टॅक्स ग्रामपंचायत असताना 10,000 रुपये होता तो टॅक्स आज आम्हाला 1.5 लाख रुपये भरावा लागतो साधारणतः 13 पटीची वाढ या टॅक्समध्ये झालेली आहे जरी आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील तर त्यांच्या भूमिकेने की आपले सरकार हे फक्त लोकहितासाठीच आहे त्या भूमिकेतनंच आम्ही काम करत आहोत आत्ता आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीपदादांनी सांगितलं सरांनी सांगितलं दुर्गाडे सरांनी की आमचं सरकार हे फक्त लोकहितासाठीच काम करणार आहे
त्याच भूमिकेने आम्ही हावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन छेडलेले आहे। येत्या काळामध्ये दादांनी जसा अल्टिमेटम दिलेला आहे, एक महिन्यामध्ये जी कामं झाली नाही तर आम्ही हजारोच्या संख्येने पुणे महानगरपालिकेला घेराव करून आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहे। पाहण्यासाठी तुम्ही वारंवार महानगरपालिकेशी संपर्क साधता? कंटिन्यू आम्ही संपर्क साधत राहतो। आता इथे ट्रँकर पद्धत आहे, माझ्या इथं लाईननी पाणी येतं, लाईनवाल्याला फोन केला की सांगणार आज नाही उद्या येणार, उद्या नाही परवा येणार। एखाद्यानी म्हणायचं आम्हाला पैसे द्या, कुणीतरी म्हणायचं आम्हाला काहीतरी द्या, असं म्हणजे त्यांना सारखं काहीतरी देत राहायचं तेव्हा ते आपल्या लाईनला पाणी सोडणार। पाण्याच्या समस्येबरोबर रस्ता पण खराब आहे, ती पण मोठी अडचण। रस्ता तर एवढा खराब आहे आमच्या एरियात, एवढं ट्रॅफिक जाम होतं। पालखी मार्ग म्हणून पूर्ण पुरंदरचं काम झालंय, आमच्याच टप्प्याचं काम का राहिलंय? इतके खड्डे, 2 दिवसाला ऍक्सिडेंट होतात, काही तर जीवानिशी जातात, त्याचं काय करावं? महानगरपालिकेने ह्याचं उत्तर द्यावं। उत्तरच येत नाही सर, पुढं बघतो, पुढच्यांना सांगतो, ह्या अधिकाऱ्यांचा नंबर घ्या, त्या अधिकाऱ्यांचा नंबर घ्या, ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, एवढंच आम्हाला सांगण्यात येतं। त्यांच्याशी फॉलोअपमध्ये राहा तरी पण आम्हाला येत नाही ते फॉलोअप त्यांचं व्यवस्थित। साधं लाईटचा बल्ब जरी लावायचा म्हटला तरी 8 दिवस आम्हाला उत्तर येत नाही। 8 दिवसांनी सांगतात बल्ब संपलेत, गाडी इकडे गेली आहे तिकडे गेली आहे, 8 ते 10 दिवसांनी आमच्या लाईनीत बल्ब लागतो, काय करणार आहे? अच्छा, हे महानगरपालिकेच्या अधिकारी तुमची दखल घेत नाही, आज तुम्ही इथं रास्ता रोको आंदोलन केलं, पुढच्या वेळेस जर तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करणार का? करू शकतो हो, एक जर ह्यांनी उत्तर नाही व्यवस्थित दिलं तर ह्याच्यापेक्षा जास्त जनसमुदाय जमा होऊन आम्ही मेन महानगरपालिकेत जाऊन आम्ही आंदोलन करणार, तेही मोठ्या प्रमाणात करणार, ठिय्या आंदोलन आमचं होणार तिथं। आज या फुरसुंगी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने पाण्याची समस्या आणि रस्त्याची मोठी समस्येच्यासाठी आंदोलन केलेले आहे, तर काय आजच्या लोकांच्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण होतील आणि किती वेळ लागेल? हे सांगा, पद सांगा, काय जबाबदारी आपल्याला? मी कनिष्ठ अभियंता आहे पाणी पुरवठा। पाण्याचं नियोजन म्हणजे सध्या कसं आहे, आपलं उरुळीचा आधीपासून जे टँकर ठरवून दिले आहेत त्या मानाने आता वस्त्या पण वाढल्या आहेत आणि एरिया पूर्ण आता सगळ्या प्रत्येक एरियात लोकसंख्या वाढली, त्यामुळे ते जे टँकर जुने दिले ते त्या लोकांना पुरत नाही असं म्हणणं आहे लोकांचं, तर मग त्यानुसार काहीतरी आपण नियोजन साहेबांसोबत बोलून मला करावं लागेल। मग